आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेने आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून बाबासाहेब आंबेडकरांचा महानगरपालिकेने आणि शासनाने जो अवाजली असा मुगलकी तुगलकी जो कर लावलेला आहे नुकसान भरपाई म्हणून, एक मिनिट नुकसान भरपाई म्हणून 16 लाख रुपये आणि येणाऱ्या कालावधीत ज्या दुकानाचे भाडे वर्षाला 6 ते 8 हजार रुपये होते ते आता 1,20,000 करण्याचा त्यांचा नवीन रेडी रेकनर प्रमाणे प्रस्ताव आहे. मित्रांनो, जिथे कोविड सारख्या आजारामुळे गेल्या 6 महिन्यात आर्थिक व्यवस्था सर्वे आमच्या गाळेधारकांची 16 मार्केटमध्ये जे गाळेधारक आहेत अत्यंत गरीब आणि छोटे मोठे व्यवसाय करणारे हातावर पोट भरणारे व्यवसाय करणारे हे गाळेधारक आहे. दिवसाला मुश्किलीने 700-800 रुपये रोज हे कमवतात आणि त्यात जर त्यांना घर आहे, कुटुंब आहे, शिक्षण आहे, सर्व आहे आणि त्यात परत जर 10,000 रुपये महिन्याला भाडं भरायचं ते कसं शक्य आहे. त्यामुळे आज आम्हाला आमच्या मार्केटमध्ये आमचं मार्केट एक वस्तीमध्ये मार्केट आहे, एका स्वतंत्र भागात आहे, तिथे व्यवसाय पाहिजे तसा आणि उदरनिर्वाह आम्ही कसा तरी करतो आहे. गेल्या 20-25 वर्षापासून नियमित आम्ही भाडं भरतो आहे. 2012 आम्ही भाडं भरण्याचे आम्ही चेक दिले परंतु महापालिकेने ते चेक अवैध ठरवले आणि आम्ही तुमच्याकडे मागणी केली नाही म्हणून तुम्ही चेक त्यांनी परत पाठवले आणि अशा प्रकारे आम्हाला डिफॉल्टर ठरवण्यात आलं. तर हे सर्वस्वी चूक आहे. आम्ही नियमित भरतो आहे. आम्ही 20 वर्ष आम्ही नियमित कर भरले, नंतरही भरले पण त्यांनी घेतले नाही. नंतर हा कालावधी 8 वर्षाचा झाला, त्याला यांनी असं 20 पट आणि हा कोणत्या कायद्याने त्यांनी 16 लाख रुपये बाकी काढली या मला आजपर्यंत समजलं. तर हे आमचे अध्यक्ष डॉक्टर शांतारामदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालू आहे. आमचं मार्केट अत्यंत गरीब आणि हातावर पोट भरणार आहे. आमच्या मार्केटमधील लोक स्वतःची किडनी विकून, स्वतःचं शरीर जे काय देह विकून ते पैसे भरण्यास तयार आहे. आज तरी जर महापालिकेने कोणता निर्णय नाही घेतला तर शेवटी पास घेण्याचा आणि किडनी विकण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. त्यामुळे कुठेतरी शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि कलम 14 प्रमाणे प्रत्येकाला व्यवसाय करण्यास समान संधी बाबासाहेबांनी दिलेली आहे. कोणाचाही रोजगार हिरावू नये असं त्या कलमामध्ये म्हटलेलं आहे आणि इथे हे आमचा रोजगार हिरवत आहेत. तिथे डाकू, चंबळचे डाकू असो, नक्षलवादी असो, अतिरेकी यांना पुनर्स्थापित करायचं आणि जे बिचारे व्यवसाय करतायत त्यांना विस्थापित करायचं. एक कुठल्याही नियम आचारसंहितेत बसत नाही असं यांनी करू नये. यांच्या डोळ्यावर जे झापड आहे, जे दुकाने वस्तीमध्ये ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय बाबासाहेबांनी वंचित लोकांना, गरीब लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सवलती दिल्या, तशी ही मार्केट एका बाजूला एका कोपऱ्यात आहे. छोटे मोठे दुकान, 8x6 दुकान, 10x12 दुकान, या दुकानांवर जर अशा प्रकारे भाडं आणि अशा प्रकारे नुकसान भरपाई मागणार असेल तर हे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही भरू शकत नाही. एवढे पैसे आमच्याकडे नाही. त्यामुळे आम्हाला किडनीदान, देहदान आणि आम्हाला पर्याय राहणार नाही. तरी याचा विचार करावा शासनाने, याचा विचार शासनाने विचार करावा आणि
या आमच्या या गंभीर प्रश्नावर त्यांनी मार्ग काढावा अशी मी विनंती करतो. हा जर आवाज आमचा मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरेपर्यंत जात असेल तर ते न्यायी राज्य आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते राज्य करतात. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या एका पिकाच्या दाण्यालाही हात लावून अशी शिवाज्ञा केली होती त्यांच्या सैनिकांना. आणि इथे आमचे रोजगाराची दुकानं हिरवत आहेत. एक शिवाजी महाराजांचा अभिप्रेत राज्य नाही. शिवाजी महाराजांचा जर आदर्श असेल तर यांनी आम्हाला ही दुकानं द्यावी. आम्ही पाच पट शांताराम दादा सोनवणे मी सांगितलं मागचं जे भाडं 2012 त्याच्या पाच पट भाडा आम्ही द्यायला तयार आहे. आम्हाला कुठेही शहराचा विकास कुठवायचा आणि आम्ही द्यायला तयार आहे. आमची शेख त्यांनी परत केलेली आहे. परंतु इथे मार्ग काढावा अशी मी सर्वांना या प्रसंगी विनंती. मार्केट असोसिएशनचा जय हो. मार्केट असोसिएशनचा जय हो. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. काळे धारकांना 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 न्याय मिळाला पाहिजे.